आणि मित्रांनो तुम्ही बघू शकता ये जे आपले बोरच पाणी वगैरे दाखवणारा जे माणूस आहे तो आता साप कुठल्या वेळेत आहे हे सांगणार आहे. पाटील साहेबांचं म्हणणं आहे की ते बरोबर दाखवतात. दाखवा बघा, इकडे पुढे या. हो तिथं बदली विषय बघा इकडे नाही, इकडे करा खरा जावा, पुढे जावा, तुम्ही काय घाबरू नका. मित्रांनो बघू शकता किती महाराष्ट्रातल्या माणसाचा एका सर्वसाधारण माणूस अनुभव त्यांचा किती आहे त्यांनी दाखवू शकणार आहेत. आणि ते कुठला साप आहे बिन बघता हे बी सगळं सांगणार आहेत. हे पाटील साहेबांचं असं म्हणणं आहे. तो कोणत्या जातीत असेल सांग बरं. आपण बघूया आता निर्जरा चिट्टे मॅडम आपल्या ऑल इंडियातल्या फेमस अशा आहेत सर्प पकडणाऱ्या, ज्यांचा आदर्श घेऊन आज महाराष्ट्रात सर्प मित्र घडलेले आहेत. आता आपण ट्राय करूया, साप आला तर पुढे व्हिडिओ पहा. आणि ज्यांना माझ्या बरोबर जे सर्प मित्र येतात पाणी पितात शेडवर, ते बोरचं पाणी आपल्या याच मित्रांनी दाखवलेलं आहे. असं गोड पाणी, गोड आहे ना मॅडम, गोड गोड आहे ना पाणी, गोड आहे ना. पण असं काय मंत्रांनी वगैरे साप दिसतो किंवा असं कुठं गेलाय ते कळतं असं काय नसतं. दूध येतोय मावशी, दूध येतोय ना. आपल्या दर्शनाला काय सांगायला लागलं, विचारा ना. तुमचा काही गैरसमज, दूध येतोय ना. आपल्या गाईला म्हणजे काय बघायचं नाही म्हटले ना तरी कशाला बोलून नाही झाली पाहिजे. नजर नजर नाही झाली पाहिजे. खरी गोष्ट म्हणजे काय होत सांगा ना, काय धोका असतोय. आता मी म्हशीला तुमच्या दाखवाय मला माहिती, पण म्हशीला होतोय लगेच. तुमची एक महिन्यानंतर काय तर झालं तर माझ्यावर नको अंगलट. बरोबर ना, आमच्या पाशीला अंधश्रद्धा आहे सापाविषयी. ह्या आम्ही त्याच्यात अभ्यास केला ना, तुमच्या मनात भीती दूर करायला लागलो ना. तसं काय नसतोय, काहीच नसतोय. आम्ही त्याच्यासाठी आहे. मग तुमची भीती काढली तरच आम्ही सगळ्यात सार्थक होणार ना साप धरण्याचं. पकडणं इथून घेऊन जाणं मग दुसरा येणार नाही का धरा तरी. पण मच्छीला काय आमचा दाखवू नका. साप धरा तुम्ही पण मच्छीला काय दाखवू नका. मी काय म्हणते उद्या बायकांनी बघितल्यावर काय होतंय, काय होत डिलेवरी गरोदर बायका असतात त्यांनी साप बघितल्यावर काय होतंय, काय म्हणतोय. साप आंधळा होतोय बरोबर आहे. मुलं काय करताय, जिबडा बाहेर काढतायत. म्हणजे यांना दोन मुलं आहेत, तुम्ही गरोदरपणी किती तर साप पकडले. मी पण बाईच आहे ना, कृष्णाला असं उदाहरण देऊ शकले नसते. पण मी पहिल्या लोकांची आमच्या पहिल्या लोकांचं ऐकतच आलो होतो. पण जेव्हा मला अभ्यास केला मी आणि मला कळलं त्याच्यानंतर दूर केलं ना, मग आम्ही तुम्हाला सांगितलं तर तुमच्या मनातली शंका ती दूर व्हायला पाहिजेत. बरोबर ना, पहिल्या लोकांचं आपण घेऊन चाललोय. पण पहिल्या लोकांचं काही आपण सांगितलं ते ऐकावं. पहिले लोक काहीतरी कारण हे करून सांगत होते आम्हाला ना. काही म्हणजे सक्सेस पण आहेत त्यांचे सांगतात ते. आणि काही असे आहेत गैरसमज की ते नाही आहेत तरी पण त्या भीतीपोटी आपण काय पण करतो. साप आलाच पाहिजे, नाही सापाला दुसऱ्या ठिकाणी जागा आहे समजायचं. पोग्याच्या खाली थोडी जागा आहे दगड. बर बर लखन सगळं येतो खाली येतो, मी इकडे वर आहे येतो.